गुन्हे शाखा युनिटने दोन्ही उल्लेखनीय कामगिरी करत चोरी गेलेला 9,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला सिंदखेड राजा इथून ताब्यात घेतलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने 10 मार्च 2024 रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 137/2024 भारतीय दंडविधान कलम 380 तसंच इतर प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी गुरुजी उर्फ गोपाल महाराज, मूळ नाव मेहुल संजय डोंगरे, वय वर्ष 31, राहणार दरेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, याला सिंदखेड राजा इथून ताब्यात घेतलंय. पोलीस तपासात त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यातून 9,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट 2 यश आलंय. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, बाळू शेळके, शंकर काळे, नंदू नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, विलास कांगुर्डे, प्रकाश महाजन, सुनील आहेर, संजय सानप, प्रकाश बोडके, सोमनाथ जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक कडील महिला पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, रुमाले तसेच टीम यांनी केलंय. 9/3/24 रोजी पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे फिर्यादीनामे रामदास सुदाम दोडके राहणार भैरवनाथ नगर नाशिक रोड हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरी गोपाळ महाराज व त्यांचा साथीदार हे आले होते व ते दूध आणण्यासाठी बाहेर गेले असतात. त्यांच्या घरातील नगदी रोख 21,00,000 रुपये घेऊन गेलेले आहेत अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे कलम 380 भादीप्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर व DCP क्राईम सर बच्छाव साहेब, ACP कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्राईम युनिट 2 समांतर तपास केला असता तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषक यांची मदत घेऊन सदरील आरोपींचा शोध घेतला तसेच गोपनीय माहितीसुद्धा घेतली पण आरोपी वारंवार आम्हाला चकमा देत पडत होते. शेवटी या आरोपींची बातमी मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा बुलढाणा येथे जाऊन सदरील आरोपी गोपाळ महाराज यास दरेगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथून स्विफ्ट कारसोबत ताब्यात घेतले व त्यास घेऊन पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणले असता त्यास त्याचे नावगाव विचारले तर त्याने त्याचे नाव मेहुल संजय डोंगरे वय 31 असे सांगून उर्फ गोपाल महाराज असे सांगितले व सदरील गुन्हा त्याने केल्याचे सांगितले. मग गेल्या मालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले सदरील रकमेतून मी सोन्याचे दागिने विकत घेतलेले आहे ते दागिने सध्या गाडीमध्ये आहेत असे म्हणून त्याने ते दागिने कारमधून पोलिसांना काढून दिलेले आहे. सदरील आरोपी हा सध्या पोलीस रिमांडमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन असून अधिक तपास चालू आहे. सदरील गुन्ह्यामध्ये आमचे युनिट क्राईम 2 APR जाधव साहेब हवालदार काळे ASI शेळके नंदू नादेडीकर व आमच्या पूर्ण स्टाफने अतिशय मेहनत घेऊन सदरील आरोपींना अटक करण्यात काम केलेलं आहे. तसेच यातील दुसरा आरोपी नामी सदरील दुसऱ्या आरोपीचे नाव विचारले असता त्याने साबळे एवढे सांगितलेले आहे. याबाबत अधिक तपास चालू आहे. सदरील आरोपीकडून आम्ही स्विफ्ट कार पंधरा ग्राम वजनाचे बदामी आकाराची सोन्याची अंगठी पुन्हा दुसरी सोन्याची अंगठी 5 तोळ्याचे सोन्याची चेन व सोन्याचे गहुमणी 1 तोळ्याचे
सोन्याचा गोप 50 ग्रॅमचा, एक किमती मोबाईल 10,000 रुपयाचा, असा एकूण 9,03,000 रुपयाचा माल सदरील आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे व सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन नाशिक रोड हे करीत आहेत. कॅश स्वरूपात काही पैसे मिळाले का? कॅश स्वरूपात सध्या तर पैसे मिळाले नाही, आम्ही अधिक तपास करत आहोत. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.